यो काय मा का शिकता। जर आपण असा विचार केला तर आपण कधीच झिरोपासून वनकडे जाऊ शकणार नाही। नमस्कार, मी पुस्तकप्रेमी परेश देशमुख तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पीटर थियल आणि ब्लॅक मास्टर्स यांनी लिहिलेल्या 0 to 1 या पुस्तकाचा थोडक्यात संदर्भ। लेखक पीटर थियल हे एक बिझनेसमॅन असून पेपलचे सहसंस्थापक आणि फेसबुकचे सुरुवातीचे गुंतवणूकदार होते। तसेच ब्लॅक मास्टर्स हे थियल कॅपिटल आणि थियल फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत। सदर पुस्तक हे व्यवसाय व तंत्रज्ञान या श्रेणीतील आहे व या पुस्तकातून लेखकाने व्यवसाय सुरू करण्यापासून तो वाढवण्यापर्यंत क्रमाक्रमाने मार्गदर्शन केलेले आहे। 0 to 1 व्यवसाय हा पहिल्यांदाच होतो। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर चंद्रावर पहिले पाऊल ठेवलेल्या व्यक्तीचे नाव सर्वांना माहीत आहे, पण नंतर अनेक अवकाशयात्री चंद्रावर जाऊन आले आणि ही गोष्ट आता सामान्य झाली। कोणत्याही यशस्वी व्यवसायाच्या बाबतीतही असेच असते। लोक ज्या काळात घोड्याचा वापर दळणवळणासाठी करत होते त्याच काळात ज्याने गाडीची निर्मिती केली असेल त्याचा व्यवसाय किती मोठा झाला असेल याची कल्पना करा। बिल गेट यांनी कॉम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टम बनवली, मार्क झुकरबर्ग यांनी जगाला सोशल नेटवर्कची ओळख करून दिली, म्हणजेच यांच्या व्यावसायिक कल्पना अद्वितीय होत्या, वेगळ्या होत्या। द चॅलेंज ऑफ फ्युचर, जेव्हा आपण एखादी अगदी नवीन गोष्ट व्यवसायात घेऊन येतो तेव्हाच आपण 0 to 1 येतो। जेव्हा आपण एखाद्या पारंपरिक गोष्टीला थोडेफार बदल करून व्यवसायात घेऊन येतो तेव्हा आपण 1 to N जातो, म्हणजेच आपण आधीच अस्तित्वात असलेल्या एखाद्या व्यवसायाचे फक्त अनुसरण करतो। उदाहरण द्यायचे झाले तर चीन हे राष्ट्र मोनोपॉली म्हणजेच मक्तेदारी असलेल्या व्यवसायांची कॉपी करत असते, म्हणजेच हे राष्ट्र एखाद्या व्यवसायाला 1 to N नेते। आपल्याला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करून तो प्रगतीच्या शिखरावर न्यायचा असेल तर आपल्याला एखादी अतिशय वेगळी कल्पना घेऊन व्यवसाय सुरू करावा लागेल, त्यामुळे त्या व्यवसायात फक्त आपलीच मक्तेदारी राहील। जगात अशी अनेक उदाहरणे देखील आहेत। बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट कंपनी, मार्क झुकरबर्ग यांचे फेसबुक, या सर्वांनीच त्यांच्या व्यवसायाची सुरुवात 0 to 1 अशीच केली, यामुळे त्यांची त्यांच्या क्षेत्रात मक्तेदारी कायम राहिली। ज्यांनी घोड्याचा वापर टाळून गाडी बनवली, ज्यांनी फोन टाळून मोबाईल बनवला, विमान बनवणारे, हे सगळे उद्योजक 0 to 1 प्रवास करणारे आहेत। नंतर अनेक उद्योजक या 0 to 1 नेणाऱ्या उद्योगांची नक्कल करतात, म्हणजेच ते आपल्या उद्योगाचे जागतिकीकरण करतात। लेखक सांगतात, आपणही एखादी विलक्षण कल्पना घेऊन 0 to 1 नेणारा व्यवसाय करू शकतो, अर्थात हे थोडे अवघड वाटत असले तरी अशक्य नाही। तसेच फक्त एकटी व्यक्ती अशा पद्धतीने 0 to 1 नेणारा व्यवसाय करू शकत नाही, त्यासाठी निष्णात संघ किंवा टीम असणे गरजेचे असते। आपली कल्पना व्यवसायात उतरवण्यासाठी सुरुवातीला स्टार्टअप म्हणून जो संघ आपण तयार करणार आहोत त्यातील प्रत्येक सदस्य हा विलक्षण विचारांचा व अफलातून बुद्धिमत्तेचा असला पाहिजे। 0 to 1 येण्यासाठी एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे, असा कोणता व्यवसाय आहे जो अजून कोणीही केलेला नाही। हा प्रश्न जेवढा अवघड वाटतो त्यापेक्षाही अवघड त्याचा पुढचा प्रवास असू शकतो, कारण आपण आपल्या या प्रश्नाच्या उत्तरातून लोकांसाठी वेगळे व अगदी नवीन मूल्य किंवा महत्त्व बनवत असतो। लेखकांनी यावर एक उदाहरण दिले आहे, अमेरिकन विमान कंपनी आपल्या प्रवाशांना अधिक महत्त्व देतात आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या सुविधाही पुरवतात। या सुविधांच्या खर्चामुळेच त्या कंपन्यांना फार कमी नफा होतो, त्यामुळे एका वर्षामध्ये व्यवसाय जरी भरपूर झाला तरी त्यातून येणारा नफा इतकासा मुबलक नसतो। 2012 या कंपन्यांची नफ्याची तुलना जर गुगल कंपनीच्या नफ्याशी केली तर अमेरिकेतील सर्व विमान कंपन्यांचा वार्षिक नफा एकत्र केला तरीही गुगल कंपनीचा वार्षिक नफा त्यांच्यापेक्षा जास्तच आढळून येतो। हाच फरक आहे 0 to 1 आणि 1 to N या दोन व्यवसायांमध्ये। आयडियोलॉजी ऑफ कॉम्पिटिशन, 0 to 1 नेणाऱ्या व्यवसायात आपण नवनवीन उत्पादने बनवण्याकडे अधिक लक्ष देऊ शकतो, यामुळे आपला नफा वाढतो। याविरुद्ध 1 to N जाणाऱ्या व्यवसायामध्ये स्पर्धा अधिक असल्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ उत्पादनाच्या किमती ठरवण्यामध्येच जातो, मात्र स्वतःची मक्तेदारी असणाऱ्या म्हणजेच मोनोपॉली व्यवसायात असे होत नाही। परंतु दुर्दैवाने आपली शिक्षण व्यवस्थासुद्धा स्पर्धात्मक गोष्टींनाच अधिक प्राधान्य देते, त्यामुळे स्वतःची वेगळी छबी किंवा मक्तेदारी निर्माण करणारे विद्यार्थीसुद्धा
स्पर्धात्मक गोष्टींकडेच वळले जातात. पीटर थियल सांगतात की त्यांच्या आयुष्याची सुरुवात स्पर्धात्मकच झाली होती. पीटर अभ्यासात अतिशय हुशार होते. ते 8वीत असतानाच त्यांच्या एका मित्राने त्यांना सांगितले की पुढच्या 4 वर्षात तुला स्टॅनफोर्ड विद्यापीठात सहज प्रवेश मिळून जाईल. आणि खरंच तसे झाले. परंतु पीटर यांना स्वतःचा व्यवसायच करायचा होता, तोही अगदी वेगळ्या स्वरूपाचा, जो अजून कोणीही सुरूच केला नाही. त्यांच्या या इच्छेतूनच पेपल या विलक्षण कंपनीचा उदय झाला. सन 1999 साली, ज्या काळात सर्व व्यवहार नगद किंवा चेकच्या स्वरूपात चालत होते, त्यावेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणारी कंपनी बनवणे आव्हानात्मक होते. लेखक पीटर थियल यांनी पेपल ही ईमेलद्वारे पैसे हस्तांतरित करणारी कंपनी बनवली. पीटर यांनी पेपल सुरुवातीला फक्त ईबे या कंपनीच्या ऑनलाईन व्यवहारासाठीच बनवली होती. काही काळातच ती त्यांच्या अंदाजापेक्षा जास्त प्रसिद्ध झाली. कालांतराने पेपलला ईबेनेच विकत घेतले. जो स्पर्धात्मक गोष्टींपासून दूर राहू इच्छितो तोच स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करू शकतो. असे म्हणतात की कोणत्याही क्षेत्रात पहिले पाऊल ठेवणाऱ्याला सर्वात जास्त फायदा असतो. कंपनीचे आजचे मूल्य हे ती कंपनी उद्या किती नफा मिळवणार यावर अवलंबून असते. पण लेखकाच्या मते एखाद्या व्यवसायात लास्ट ओव्हर ॲडव्हान्टेज अजून जास्त नफा मिळवणारे असते, कारण यात आपण इतरांच्या उत्पादनांना पाहून स्वतःचे वेगळेपण निर्माण करणारे उत्पादन बनवू शकतो. मक्तेदारी असणाऱ्या व्यवसायामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली महत्त्वाची गोष्ट, तंत्रज्ञानाचा मालकी हक्क म्हणजेच ब्रँड. जर आपण असे उत्पादन बनवण्यात यशस्वी ठरलो ज्याची सहजासहजी कोणीही नक्कल करू शकणार नाही, तर आपण एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो. परंतु यासाठी आपल्याला जुन्या तंत्रज्ञानाच्या जवळजवळ 10 पटीने अद्ययावत तंत्रज्ञान बनवावे लागेल. 1995 साली जेव्हा ॲमेझॉनची निर्मिती झाली होती, तेव्हा ती कंपनी फक्त ऑनलाईन पुस्तके विकत होती. ॲमेझॉन आधी ग्राहकांच्या पुस्तकांच्या ऑर्डर्स घ्यायची आणि नंतर तेवढीच पुस्तके प्रकाशकांकडून विकत घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवायची. हळूहळू ॲमेझॉन ऑनलाईन विक्रीतील उत्पादने वाढवत गेली आणि ऑनलाईन विक्रीमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. दुसरी गोष्ट, नेटवर्क इफेक्ट. समजा आपला कोणताही मित्र फेसबुक वापरत नसेल तर आपणही फेसबुकचा वापर कमी करू. यालाच म्हणतात नेटवर्क इफेक्ट. जास्तीत जास्त लोकांशी आपण कशा पद्धतीने जोडले जाऊ हे या गोष्टीमध्ये येते. तिसरी गोष्ट येते आपल्या व्यवसायाचा विस्तार. बाजारात स्वतःची मक्तेदारी म्हणजेच युनिकनेस असणाऱ्या व्यवसायाला विस्तारित करणे जास्त सोपे असते, किंबहुना तेच एखाद्या नक्कल केलेल्या व्यवसायाला विस्तारित करणे कठीण असते, कारण त्या व्यवसायामध्ये आपले स्पर्धक असतात, ज्यामुळे आपल्याला आपल्या उत्पादनाची किंमत बाजारभावानुसारच ठेवावी लागते. समजा आपण योगा क्लास सुरू केला तर आपला हा व्यवसाय मर्यादित स्वरूपाचा असेल. जरी आपण याच्या अनेक शाखा उघडल्या तरी बाजारामध्ये आपले स्पर्धक असतीलच, त्यामुळे आपल्याला आपल्या क्लासची फी बाजारभावानुसारच ठेवावी लागेल. पण समजा आपण एखादे सॉफ्टवेअर उत्पादन करणारा व्यवसाय चालू केला तर आपल्याला हा व्यवसाय वाढवण्यासाठी कुठलीही मर्यादा नसेल. तसेच आपले उत्पादन कोणीही कॉपी करू शकणार नाही, तसेच त्याचा उत्पादन खर्चही खूप कमी असेल. चौथी गोष्ट आहे उत्पादनाची गुणवत्ता. आपल्या उत्पादनाची गुणवत्ता अशी असावी की ग्राहकांनी अगदी डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवावा. उदाहरण द्यायचेच झाले तर ॲपल कंपनी आपल्या सर्व उत्पादनांची गुणवत्ता अगदी काटेकोरपणे जपते. मग तो आयफोन असो किंवा आयपॅड, अशी गुणवत्ता जपल्यामुळेच ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की ॲपल कंपनी म्हणजे उत्पादन चांगलेच असणार. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी बाजाराचा कल जाणून घेणे गरजेचे असते. सुरुवात छोट्या बाजारापासून करायची आणि एकाधिकार म्हणजेच मोनोपॉली बनवायची. यामुळे आपल्या उद्योगातील खाचखळगे समजतात व उद्योगाचा विस्तार करणे सोपे जाते. लेखकाने सुद्धा जेव्हा पेपल चालू केली तेव्हा ती फक्त ईबेसाठीच सुरू केली होती. आपण छोट्या बाजारामध्ये आपला व्यवसाय व्यवस्थित प्रस्थापित केल्यानंतर मग हळूहळू त्याचा विस्तार करत मोठ्या बाजाराकडे वळायचे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ॲमेझॉन. या कंपनीने सुरुवातीला फक्त ऑनलाईन पुस्तक विक्री सुरू केली होती आणि आता यावेळेस ॲमेझॉन जगातील जवळजवळ सगळ्याच वस्तू ऑनलाईन विकते. नवीन व्यवसाय सुरू करताना सुरुवातीलाच भरपूर पैसे गुंतवू नये. जर आपण सुरुवातीलाच मोठ्या व्यवसायाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केला तर बाजारातील मोठे उद्योजक आपल्याला तसे करू देणार नाहीत व ते काही ना काही विघ्न नक्कीच आणतील. कोणताही उद्योग नशीब किंवा मेहनत किंवा वेळ
किंवा फक्त कल्पनेवर चालत नाही, तर या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या असतात. यासाठी लेखकाने त्याच्या पेपलच्या पार्टनर्सचे उदाहरण दिले आहे. पेपलचे सगळेच पार्टनर नंतर त्यांच्या व्यवसायात मातब्बर ठरले. शून्यापासून एककडे जाण्याबाबत लेखक सांगतात, जेव्हा आपण असे बोलतो की मला सगळे येते, मी हे जग ओळखतो, तेव्हा आपण शून्यापासून एककडे कधीच जाऊ शकत नाही. या जगात तीन प्रकारच्या व्यावसायिक कल्पना आहेत. पहिली कल्पना म्हणजे कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक, जी सर्वांनाच माहीत असते. पण जर पारंपरिक कल्पनेने काम केले तर आपण एकाधिकारी व्यवसाय नाही निर्माण करू शकत. दुसरी कल्पना म्हणजे मिस्ट्री किंवा अजून कोणालाही माहीत नसलेल्या गूढ गोष्टीचा शोध घेऊन त्याचा व्यावसायिक उपयोग करणे, जसे शास्त्रज्ञ करतात. परंतु अशा गोष्टींचा शोध लावणे आणि त्या व्यवसायात आणणे खूपच आव्हानात्मक असते. यात किती वेळ लागेल, तसेच सफलता मिळेल की नाही याची खात्री नसते. यामुळे व्यवसायाचा हा मार्ग खूप अवघड व अपरिचित आहे. यासाठी शास्त्रज्ञांसारखी वेगळीच मानसिकता लागते. व्यवसायाची तिसरी कल्पना ही कन्व्हेन्शनल आणि मिस्ट्री यांच्यामधली आहे. लेखक याला सिक्रेट म्हणतात, कारण ही कल्पना पारंपरिक आणि गूढ गोष्टींच्या मध्ये लपलेली असते. म्हणजेच आपल्याला जुन्याच कल्पना पुन्हा घ्यायच्या नाहीत किंवा नवीन कल्पनांचा शोधही लावायचा नाही. सिक्रेट शोधणे अवघड नाही, परंतु सामान्य माणसाप्रमाणे विचार केल्यास ते सोपेही नाही. तसेच आपल्यातील सगळेच जण सिक्रेट शोधू शकतील असे नाही. याचे पहिले कारण लहानपणापासूनच आपल्याला दिलेले शिक्षण. हे नवीन गोष्टी शोधण्यासाठी नसून जुन्याच स्पर्धांमध्ये सर्वात पुढे राहण्यासाठी आहे. त्यामुळेच सिक्रेट शोधण्याची कुवत असणारी व्यक्तीसुद्धा स्पर्धात्मक जगातच रमून जाते. दुसरे कारण म्हणजे व्यवसायाचा नवा मार्ग शोधण्याची कुवत असणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच एक दिशा आखून दिलेली असते आणि सांगितले जाते की या मार्गावर चालल्यानंतर तुझे आयुष्य परिपूर्ण म्हणजेच सेटल होऊन जाईल. त्यामुळे हेच आपल्या आयुष्याचे ध्येय आहे असे समजून ते त्या मार्गावर चालत जातात. तिसरे कारण म्हणजे नवीन वाटेवर असणारे धोके. अनेकदा आपलं नुकसान होईल या भीतीने आपण नवीन धोके पत्करण्यास तयार नाही होत. पण लक्षात ठेवा, रिस्क है तो इश्क है. चौथे कारण आहे स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती. आपण असा विचार करतो की अशा पद्धतीचे सिक्रेट असते तर ते आपल्यापेक्षा हुशार लोकांनी आधीच शोधले असते. या भिडस्त स्वभावामुळे आपल्यातील अनेक जण असे व्यावसायिक सिक्रेट शोधण्याचा प्रयत्नही करत नाही. म्हणूनच व्यवसायामध्ये शून्यातून एककडे येणारी माणसे फार कमी आहेत. आता प्रश्न येतो, हे व्यावसायिक सिक्रेट किंवा गूढ कसे शोधायचे? यासाठी स्वतःला दोन प्रश्न करा. पहिला प्रश्न, हा निसर्ग आपल्याला कोणते गुपित सांगत नाही? आणि दुसरा प्रश्न, आपल्या सभोवतालचे लोक आपल्यापासून कोणते व्यावसायिक गुपित लपवून ठेवत आहेत? आपल्याला हे व्यावसायिक सिक्रेट अशा ठिकाणी शोधायचे आहे जिथे अजून कोणीही शोधलेले नाही. जास्त करून लोक ही गुपिते अशा ठिकाणी शोधतात जे त्यांना शिक्षणातून शिकवले जाते. अशा वेळी स्वतःला प्रश्न विचारा की असे कोणते क्षेत्र आहे जे अजून इतरांच्या लक्षात आले नाही, कुठेही शिकवले गेले नाही, तरीही समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर विज्ञान क्षेत्र सर्वांनाच माहिती आहे, वैद्यकीय क्षेत्रही सर्वांना माहिती आहे, परंतु सर्वांच्या आरोग्याशी संबंधित असणारे आहार क्षेत्र अजूनही लोकांना माहीत नाही. अजूनही न्यूट्रिशनच्या बाबतीत आपण पारंपरिक गोष्टींचाच पाठपुरावा करतो आहे. जर आहाराच्या बाबतीत एखाद्याने अशी गोळी किंवा औषध शोधून काढले जे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला लागणारी सर्व पोषक तत्वे मिळून जातील, तर विचार करा आहार क्षेत्रात केवढी मोठी क्रांती होऊ शकते. आता पुढचा प्रश्न येतो, जर आपल्याला अशा पद्धतीचे सिक्रेट समजले तर ते व्यवसायात कसे आणायचे किंवा त्याचे काय करायचे? यासाठी आपण दोन गोष्टी करू शकतो. एकतर आपण ते स्वतःकडेच ठेवू शकतो आणि त्यावर काम करू शकतो, किंवा दुसऱ्या कोणाला तरी सांगून त्याच्यासोबत काम करू शकतो. पण यात धोकासुद्धा आहे. यामुळे अशा पद्धतीचे सिक्रेट जर आपल्याला गवसले तर ते फक्त आपण ज्यांच्यासोबत व्यवसाय सुरू करणार आहोत त्यांनाच सांगा. ज्याला लेखक स्टार्टअप टीम म्हणजेच पायाभूत संघ म्हणतात, हाच आपल्या व्यवसायाचा पाया असतो. जेव्हा आपण व्यवसायाचे संस्थापक असतो तेव्हा आपल्याला सुरुवातीपासूनच प्रत्येक गोष्ट परिपूर्णपणे करणे गरजेचे आहे. लेखकाने याचे तीन नियम सांगितले आहेत. पहिला नियम, व्यवसायातील आपले जोडीदार शोधताना ते सर्वतोपरी योग्य असावेत, त्यांच्यासोबत आपले मतभेद नसावेत, तसेच ते आपल्यापेक्षा हुशार व आपल्यासोबत पूर्ण वेळ काम करण्यास तयार असावेत. दुसरा नियम, आपल्या व्यवसायात काम करणाऱ्या सर्वांना मिळणारा मोबदला हा वेळेवरच मिळावा, तसेच कंपनीचे
संस्थापकांना मिळणारा मोबदला हा शक्यतो कमी असावा, ज्याला लेखक लो पेईंग सीईओ म्हणतात. यासाठी लेखकाने बॉस कंपनीचे सीईओ एरॉन लिव यांचे उदाहरण दिले आहे. ते स्वतःच्याच व्यवसायात सर्वात कमी मोबदला घ्यायचे. स्वतःचा एवढा मोठा व्यवसाय असूनही सुरुवातीचे 4 वर्ष ते एका छोट्या घरात राहिले, जिथे फक्त झोपण्यासाठी एक बेड होता. तिसरा नियम, ज्याचे ज्या कामामध्ये कौशल्य आहे तेच काम त्याला द्यावे, यामुळे त्या कामातील चुका शून्य होतात. ही गोष्ट कंपनीच्या कामगारांपासून मालकांपर्यंत सर्वांना लागू होते. जेव्हा आपण नवीन उत्पादन बाजारात घेऊन येतो तेव्हा त्याची विक्री होणे सर्वात महत्त्वाचे असते. आपले उत्पादन कितीही चांगले असले तरी जेव्हा नवीन नवीन बाजारात येते तेव्हा ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचले पाहिजे. त्यासाठी चांगल्या जाहिराती होणे आवश्यक असते. या जाहिराती लोकांमध्ये आपल्या उत्पादनाविषयी उत्सुकता निर्माण करतात, त्यामुळे लोक आज किंवा उद्या आपले उत्पादन विकत घेतात. यासोबतच आपले उत्पादन विकणारी आपली सेल्स टीम हुशार असावी. आपण आपल्या उत्पादनासोबतच त्याच्या विक्रीची रणनीतीही बनवली पाहिजे. आपल्या उत्पादनाला त्याच्या किंमतीप्रमाणे 5 विभागात वाटले जाऊ शकते. पहिला विभाग म्हणजे कॉर्पोरेट सेल. जर आपले उत्पादन महाग आणि इतर कंपन्यांसाठी बनलेले असेल, मोठ्या कंपन्यांना त्याची विक्री करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला स्वतःला बाजारात उतरावे लागेल. जसे टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी रॉकेट बनवण्याची कंपनी चालू केली आणि नासासोबत करार केला. दुसरे आहे पर्सनल सेल. यामध्ये आपल्या उत्पादनाच्या वैयक्तिक पातळीवर विक्रीसाठी आपण एखादी सेल्स टीम ठेवावी. सुरुवातीला छोट्या छोट्या ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचवावे आणि मग मोठ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावे. तिसरा येतो डेड झोन. जेव्हा आपले उत्पादन कमी किमतीचे असते तेव्हा आपल्याला त्याच्या विक्रीसाठी अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत जावे लागते. यामध्ये मेहनत खूप असते, विक्रीसाठी आपली टीम वाढवावी लागते, तसेच ग्राहकांकडे वैयक्तिक लक्ष द्यावे लागते. अशा पद्धतीचे उत्पादन शक्यतो टाळावे. चौथा विभाग, जाहिरात आणि मार्केटिंग. जर आपल्या उत्पादनाची किंमत कमी असेल तर ती अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या दर्जाची जाहिरात करणे, सोबतच उत्पादनाच्या पॅकिंगकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विक्रीचा 5वा प्रकार येतो तोंडी प्रसिद्धी, म्हणजेच माउथ पब्लिसिटी. यामध्ये आपल्या उत्पादनाबद्दल आपले ग्राहकच इतर लोकांना सांगतात. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यंगचित्रांना व छोट्या छोट्या व्हिडिओंना प्रसिद्धीसाठी वापरले तरी पुरेसे होऊन जाते. लेखकाने आपला व्यवसाय सुधारण्यासाठी 7 प्रश्न दिले आहेत. हे 7 प्रश्न थोडक्यात मी तुमच्यासमोर मांडत आहे. 1. तुम्ही बाजारात असे उत्पादन आणू शकता का जे बाजारातील सध्याच्या उत्पादनापेक्षा 10 पटीने चांगले आहे? 2. आपला व्यवसाय बाजारात आणण्यासाठी ही वेळ योग्य आहे का? 3. आपला व्यवसाय छोट्या बाजारांमध्ये पूर्णपणे पसरू शकलाय का? 4. माझ्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी लागणारी माणसे माझ्यासोबत आहेत का? 5. माझ्या उत्पादनाच्या विक्रीची संकल्पना माझ्याकडे आहे का? 6. माझा हा व्यवसाय पुढील 10 ते 20 वर्षे चालणारा आहे का? आणि 7वा प्रश्न, माझ्या व्यवसायात मी अशा संधी शोधू शकतो का ज्या इतरांनी शोधल्या नाहीत? लेखक सांगतात, या प्रश्नांपैकी कमीत कमी 6 प्रश्नांची उत्तरे हो म्हणून मिळाली तरच आपला व्यवसाय बाजारात तग धरू शकेल, वाढू शकेल. लेखकांनी यासाठी टेस्ला मोटर्स या कंपनीचे उदाहरण दिले आहे, जी या 7ही प्रश्नांची उत्तर हो म्हणून देते. तर अशा प्रकारे आपण लेखक पीटर थियल आणि ब्लॅक मास्टर्स यांच्या 0 to 1 सारांश इथेच संपवत आहोत. पुस्तकाच्या रूपाने लेखकाने संपूर्ण मार्गदर्शकच बनवलेले आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल किंवा तुम्हाला नवा व्यवसाय करायची इच्छा असेल तर आधी हे पुस्तक तुमच्या संग्रही ठेवा. म्हणून लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पुस्तक ऑनलाईन मागवा. माझा सारांश आवडला असेलच, मग चॅनलला आधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुमचे सबस्क्रिप्शन मला आणखी पुस्तके वाचायला प्रेरणा देत राहील. धन्यवाद.